आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय महाराष्ट्रामधला अत्यंत महत्वाचा विषय व त्या विषयावर आज महाराष्ट्र पेटलेला आपल्याला दिसतो, तोच विषय म्हणजे मराठा आरक्षण. आणि याच विषयावर आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामध्ये दोन नाव आपल्याला प्रामुख्याने दिसतात, तो म्हणजे मते म्हणजे मनोज जरांगे हे नाव आणि दुसरं म्हणजे त्यांच्याच विरोधात असणारे लक्ष्मण हाके किंवा छगन भुजबळ ही नावं. तर या दोघांची मागणी नेमकी काय आहे तर आपल्याला सविस्तरपणे तुम्ही सांगा. आरक्षण हा जो मुद्दा आहे हा आता एक ज्वलंत मुद्दा झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्र पेटला आपला दिसतच आहे आणि आता इस पार ये उस पार की लढाई असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे हा सगळाच मुद्दा समजून घेणं हे आपल्या वास्तवासाठी वर्तमान आणि भविष्यकाळासाठी आवश्यक आहे. मात्र वर्तमान आणि भविष्य समजून घ्यायचं तर आज आपल्याला भूतकाळकडे बघावं लागेल. मग भूतकाळामध्ये सगळ्याची पाळमूळ आहे. पारंपरिक दृष्ट्या मराठा समाज जो आहे तो शेतकरी वर्ग आणि शेतकऱ्यांमधलेच काही लढवई ठरले आणि ते लढायला गेले आणि अशा प्रकारे मग पूर्वापार अगदी संगम काळामध्ये पण जे राज्यकर्ते होते ते आपली पत्नी जी आहेत ते शेतकरी वर्गात आणत का तर शेतकरी स्थिर असे आणि हे लढवई फिरते असत. लढाईमध्ये अप्स अँड डाऊन्स होते, कधी विजय होता कधी पराजय होता, पण एक पाय शेतीमध्ये असेल तर स्थिर राहतं. आणि त्यामध्ये शेतीमध्ये होते त्यांना कुणबी कुणीबी जनरल पीपल असं म्हटलं गेलं आणि लढवईना मराठा म्हटलं गेलं. असं झालंय की या वैवाहिक संबंधांमुळे दर तिसऱ्या पिढीमध्ये कुणबी मराठा होता आणि मराठा कुणबी बनत होता. पण गावामध्ये इतरही काही लोक होते त्यांना कारूनारू असं म्हणत, अरुतेदार आणि बोलतेदार लोक. तो जो वर्ग आहे तो प्रामुख्याने ओबीसी वर्ग आहे आणि कुणबी पण ओबीसी म्हणून येतात. अशा 400 विविध जाती आहेत. तुम्ही आपल्याला मराठा हा समाज नेमका महाराष्ट्रामध्ये कधीपासून आपल्याला अस्तित्वात आलेला दिसतो? मराठा हा समाज जो आहे हा जितका आपली मराठी भाषा जुनी आहे, जिला नुकतंच अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे, तितकाच हे सगळं जुनं आहे. या सगळ्यामध्ये मराठा समाज जो आहे तो महारठी मराठी ही जी परंपरा आहे त्यातनं निर्माण झाली कल्पना आहे. आणि मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं मध्ययुगामध्ये कल्पना आली आणि त्यामुळे मराठा ही एक लढवय जमात उभी राहिली की ज्यांचं पड आयडेंटिफिकेशन मुघलांनीच केलं होतं की लढवय जमात आहे. विशेषतः मलिक अंबर ज्यांना दख्खनचं लोहपुरुष म्हटलं होतं त्यांनी ओळखलं की मराठ्यांमध्ये लढवय लढाईचे खूप गुण आहेत आणि त्यातनं हा समाज पुढे आला लढवय्या म्हणून. आणि शेतीमध्येच लोक होते जे पुढे आले आणि अशा प्रकारे पारंपरिक गाव समाज जो होता त्यात प्रमुख शेतकरी म्हणजे आजूबाजूचे लोक मग त्या शेतकऱ्यांमधूनच आलेला हा समाज आहे मराठा समाज. आपण असं म्हणू शकतो का की मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असल्या कारणाने आज मागास आहे? किंवा आधुनिक काळामध्ये आपण जे म्हणतो की ब्रिटिशर्स आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समाज सुधारक काही दिसतात, त्या समाज सुधारकामध्ये सगळ्यात जास्त जर आपण बहुमत बघितलं तर ते ब्राह्मणांचं होतं. मराठी आपल्याला जास्त दिसलेले नाहीयेत. किंवा जी काही एक फळी उभी राहिली होती ती शूद्रांची फळी किंवा आपण म्हणून मागासवर्गीयांची फळी होती की ज्यांनी समाज सुधारण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले ज्यामध्ये आपल्याला मराठ्यांचं प्रतिनिधित्व कमी दिसतं. आपण एक उदाहरण म्हणून पाहिलं तर जे काही न्यूजपेपर आले होते त्या न्यूजपेपरमध्ये मराठ्यांनी काढलेले न्यूजपेपर फार क्वचित होते, कदाचित नसतीलही. मग हा हेच कारण आहे का की मराठा समाज त्या काळामध्ये किंवा त्या पूर्वीच्या काळामध्ये फक्त शेतीवर अवलंबून असल्याने तो मागास राहिला? नाही, तसं काही म्हणणार नाही. मुळात शेतीप्रधान देश आज आधुनिक आहेत अशी जगात उदाहरण आहेत. त्यामुळे फक्त शेतीवर अवलंबून मागासलं नाही, सरंजामदार वृत्ती जी आहे आणि सरंजामी स्वभाव की ज्याच्यामध्ये समजा आपल्या गावात मिळणारा मान जो आहे त्या गाव मानासाठी समजा जगणं किंवा तो मान सर्वस्व मानणं हाच एक प्रकार आहे. त्यातनं थोडीशी प्रगतीची पावलं जी आहेत ती अडखली गेलीत असं मला वाटतं. पण मराठा समाजातनं कोणीच पुढे आलं नाही अशी ती गोष्ट नाहीये. त्या समाजातनं सुद्धा कृष्णराव भालेकर हे पुढे आले, ते फुले यांचे डावे हातच होते जवळजवळ आणि त्यांनी शेतकरी चळवळीमध्ये मोठा भाग घेतला आहे आणि त्यामुळे मराठा समाजामधूनही नेतृत्व यायला लागलं हळूहळू पुढे तसं इतर समाजातून यायला लागलं. पण ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो त्याच्यामध्येच मराठा समाज कुणबी समाज यांचा समावेश होतो आणि एकंदरीत भारतीय परंपरेने बहुजन समाजाला शिक्षण नाकारलं आणि शिक्षण नाकारल्यामुळे हा मागासलेपणा जो आहे तो अगदी साचत गेला शतकानुशतक असं आपल्याला म्हणता येईल. आता 1919 कायद्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ब्रिटिशांनी असा उल्लेख केला होता की मराठा आणि तत्सम. बरोबर. पण नंतर त्याचं रूपांतर असं झालं की मराठा विरोधी तत्सम. बरोबर. मग ही हा जो काही प्रवास होता हा कधीपासून सुरू झाला? नाही, आता हे मराठा विरुद्ध तत्सम असा काही प्रकार नाहीये, तो रिसेंटली झालाय. कम्पेअर टू इतर भारतातले प्रांत आहेत महाराष्ट्रातला मराठा हा जो वर्ग आहे हा सगळ्यांमध्येच मिसळलेला आहे. जसं जेव्हा आपण म्हणतो की मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तेव्हा आपल्याला फक्त मराठा नावाचा एक विशिष्ट वर्ग अपेक्षित आहे का, तसं उत्तर आहे की नाही. तसं नाहीये, आपल्याला सगळेच
जी शिवाजी महाराजांनी स्वतःची आयडेंटिटी मराठा इतरांपर्यंत पोहोचवली तेव्हा आजही ब्राह्मणांमध्ये पण मराठे हे आडनाव आहे किंवा अस्पृश्यांनाही मराठे म्हणून वरती आणलं आणि सगळ्यांना स्वराज्यामध्ये समान भागीदार करून घेतलं. त्यामुळे मग स्वराज्य स्थापनेमधली जी मराठा आयडेंटिटी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आणि सगळ्यांची एक व्यापक ओळख आहे. आणि त्या पलीकडनं रिसेंटली काळात ज्याला आपण फक्त मराठा एक समाज म्हणतो तो मात्र कोर पश्चिम महाराष्ट्रातला आणि इतर भागात पसरला समाज की जो लढाईमध्ये स्वराज्याच्या लढाईमध्ये पुढे होता ते लढवय्या म्हणून कर्तृत्व प्रामुख्याने गाजवलंय. मग अशा प्रकारे एकेकाळी ती विस्तृत असलेली ओळख सध्या एकाशी एक छोटी झाली आहे आणि एका समाजापुरती आहे. मग आता आपल्याला जर फरक जाणून घ्यायचा असेल मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी हे जे चार मुद्दे चार फॅक्टर्स जे आपल्याला दिसतात मग यातला नेमका फरक काय आहे. नाही मग अशी बघितल्याप्रमाणे आपण की कुणबी हा शेतकरी आहे कुणीबी कोणी सामान्य व्यक्ती गावातला शेतकरीच असेल मग हे शेतकरी वर्ग जो आहे तो कुणबी आहे. शूद्र म्हणताना भटला तर ओबीसी ज्याला आपण म्हणतो तोही हाच वर्ग आहे आणि त्या कुणबींमधलेच काही लोक हे मराठा म्हणून पुढे आले. तर शेतकरी वर्गातच पुढे आले हीच भारताची परंपरा होती की आजही भारतीय सैन्य जे आहे त्यातलं बहुसंख्य सैन्य हे शेतकरी वर्गातून आलं आहे. अनेक भागामध्ये तर शेतकरी कुटुंबांमध्ये अशी परंपरा असते की घरातला एक मुलगा जो आहे मोठा मुलगा साधारणतः हा सैन्याला पाठवायचा. मग अशा प्रकारे त्या परंपरेतच मराठा वर्ग आला आहे असं म्हणता येईल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एक पाय आपला शेतीमध्ये ठेवला ज्याच्यामुळे त्यांना एक स्थैर्य मिळत राहिलं आणि त्यामुळे कुणबी आणि मराठा तसे खरोखर वेगळे काही नाही. जसं अनेक ठिकाणी थोडे वाद झाले त्या मुद्द्यावर की म्हणून हे जेव्हा मराठा आरक्षण जे होतं 1919 म्हटलं ते कुणबी पण होते किंवा कुणबी मराठा एकच होते. काही ठिकाणी कुणबी आणि मराठा म्हणून घोषित केलं स्वतःला काही ठिकाणी मराठा कुणबी म्हणून डिक्लेअर केलंय मग तिथे त्यांना आरक्षण मिळून गेलं. विदर्भातले जे कुणबी आहेत तरी स्वतःला कुणबी म्हणूनच म्हटलं मराठाच्या ऐवजी. मग तिथे फारसा इश्यू झाला नाही. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये इश्यू झाला की ज्यांनी स्वतःला मराठा म्हणूनच म्हटलं आणि कुणबी म्हणून नोंदणी केली नाही मग तिथे आज हे इश्यू निर्माण झालेत. मग आज जर आपण पाहिलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर आपण आज पाहिलं तर मराठा एक अशी जात आहे की जे पूर्वी म्हणाले की आम्हाला आरक्षण नको बरोबर आणि आज ते म्हणतायत आम्हाला आरक्षण पाहिजे बरोबर आणि हे पूर्ण सकल मराठामध्ये आपण म्हणू शकतो की सकल मराठा समाजामधून ही मागणी येते. मग ते पश्चिम महाराष्ट्र असू देत कोकण असू देत मुंबई सारख्या ठिकाणाहून ही आज मागणी येते की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. एक्झॅक्टली. मग हा जो काही प्रवास आहे की आम्हाला आरक्षण नको पण आता आम्हाला हवं मग याच्यामध्ये नेमका बदल काय झाला. पूर्वी ते का म्हणाले की आम्हाला नको आणि आता असं काय घडलं की त्यांना पाहिजे. बरोबर. समाजशास्त्राने बघितलं आपण तर भारतातल्या जातींच्या उतरणीमध्ये प्रत्येक जातीची इच्छा असते की आपलं स्थान उंचवावं आणि आपण वरच्या स्तरावर पोहोचावं. त्याला अपवर्ड सोशल मोबिलायझेशन की वरच्या दिशेकडे प्रवास करण्याची प्रत्येक जातीची इच्छा असते. त्यानुसार जाती जातींमध्ये स्पर्धा असते आणि त्याचाच भाग म्हणून मग मराठ्यांनी स्वतःला कायम क्लेम केलं की आम्ही उच्च आहोत आणि त्यामुळे मग त्याचा एक भाग म्हणून मग 96 कुळी आहोत 92 कुळी आहोत असे मोठे मोठे क्लेम केले गेले आणि त्याचा भाग म्हणून मग आरक्षण ते नाकारलं की त्यांना वाटलं की तो आपल्या उच्च कुळात निदर्शक आहे आणि आपल्याला ते आरक्षण घेतलं तर खालच्यांमध्ये स्थान मिळेल. पण मग काय झालं की ज्यांना आरक्षण मिळालं ते हळूहळू शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये पुढे गेले स्थिर झाले शहरांमध्ये गेले प्रगती झाली. पण जे गावांमध्ये राहून गेले जे शेतीमध्ये गुंतून राहिले आणि व्यापक अर्थाने हे सगळं मराठा आरक्षण त्यामागे शेतीमधलं वाताहत जी आहे ती आहेच. आणि त्यामुळे मग आता लक्षात आलंय की त्या तो मान अभिमान आपण ठेवला आणि त्याच्यापैकी आपली वाताहत आपली झाली आणि पुढच्या पिढ्यांना आता त्याचे वेगवेगळे फटके बसतात आणि मग त्यांना असं लक्षात आलं की नाही. प्रामुख्याने त्यांनी ओबीसी वर्गाला पाहिलं का की ओबीसी वर्गाची ज्या प्रकारे प्रगती झाली बरोबर आपली झाली नाही. एससी एसटी वर्गाला सुद्धा आरक्षण आहे. त्यांनी प्रामुख्याने ओबीसी वर्गाला पाहून ही मागणी प्रश्न ओबीसी मधला कुणबी वर्ग तर त्यांचेच भाऊ बनतात पण बाकीचे अलुतेदार बोलतेदार जे होते जरा कारुनारू म्हणत त्यांचे स्थान पारंपरिक समाजामध्ये दुय्यम होत. त्यामुळे जेव्हा त्यांनी गावं सोडली ते पूर्ण गाव गाडा जो होता जेव्हा भंग झाला ब्रिटिश काळामध्ये तेव्हा त्याला सुरुवातीला त्रास झाला. मात्र ते शहरांमध्ये गेले पुढे आरक्षणाचाही फायदा मिळाला शिक्षण घेतलं ते गावात त्यांना जेव्हा गाडी घेऊन यायला लागले बाईक घेऊन यायला लागले तेव्हा मग कुठेतरी मग जाणवलं की काहीतरी चुकतंय आपल्याला आपण नाही घेतलं आरक्षण त्याचा आता आपल्याला फटका बसतोय. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1980 दशकामध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षणाची मागणी झाली होती बरोबर. पण आता 1980 दशकापासून ते 2011 कि 2015 जो काही मराठा मोर्चांचा जो काही काळ होता आणि त्याच्यानंतर आता मनोज जरांगे या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये काय बदल झालेला दिसतो. आता प्रामुख्याने अगदी नीट बघितलं आपण एक सोपी मागणी पूर्वीपासून झाली आहे की ज्या कोणाकडे मराठ्यांकडे कुणबी नोंदणी असेल
त्यांना कुणबी म्हणून नोंदणी घ्या आणि त्यांना ओबीसी आरक्षण देऊन टाका. तसं 94 साली महाराष्ट्र सरकारने जी आर एस काढला होता की ज्या ज्या कोणाची नोंदणी आहे कुणबी म्हणून त्यांना मराठा म्हणून आरक्षण द्यावं. फक्त दुर्दैवाने याची अंमलबजावणी जी आहे ती तितकी चांगल्या प्रकारे झाली नाही. आणि हे दुर्दैवी आहे की जर कुणबी म्हणून नोंदणी असेल तर आरक्षण देऊन टाकायला पाहिजे होतं, हे पुरीच करायला पाहिजे होतं. त्याची एवढी वर्ष थांबायची किंवा त्यासाठी आंदोलन करायची वेळ यावी हा आपलं प्रशासकीय अपयश आहे असं म्हणावं लागेल. की ज्यावर कुठले वादच नाहीये, जर कुणबी म्हणून नोंदणी असेल तर प्रश्नच नाही, ओबीसी मध्ये लागूच होतो. मग तसं झालं नाही आणि मग ती प्रामुख्याने मागणी होती प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात. पण आता जे मोठं आंदोलन उभं राहिलं आहे त्या दोन पुढच्या मागण्या पुढे आल्या आहेत, त्या मात्र जास्त व्यापक आहेत. एक मुद्दा म्हणजे सरसकटची मागणी आहे की जुन्या मागणीमध्ये काय होतं की ज्यांची कुणबी नोंदणी सापडली त्यांना आरक्षण. आता त्यांचं म्हणणं की नाही जे कोणी मराठा आहेत त्याला थेट आरक्षण देऊन टाका, थोडक्यात मराठ्यांनाच ओबीसी म्हणून हे करून टाका. कुणबी म्हणून सिद्ध करायची काही गरज पडायला कामा नाही, कुणबी सिद्ध होऊ नको. एक आणि दुसरी आहे सगळे सोयरे म्हणून आहे की जास्त व्यापक आहे सरसकटपेक्षा. सगळे सोयरे नेमका अर्थ आपण काय घेणार आहोत? हा की हे जे आपली जाती व्यवस्था आहे ही सगळी पितृसत्ता त्याच्यातून आली आहे, वडिलांकडनं जाते. अगदी आंतरजातीय विवाह केला तरी वडिलांकडनं जात लागते. तर मग अशा प्रकारे या समाजामध्ये वडिलांकडनं आपण शोधतो पुरावे, कुणबी असल्याचे पुरावे वडिलांकडनं. पण सगळे सूर्य हा थोडा जास्त व्यापक प्रकार आहे, त्यात आईकडनं पण काही पुरावे असतील तरी मिळू देत असं म्हणणं आहे. पण आता आईकडचे पुरावे हे आपल्या आरक्षणाचे जे लॉजिक आहे त्यात बसत नाहीत हा एक मुद्दा आहे. त्यामुळे सरसकटलाही विरोध होतोय आणि सगळे सूर्य तर खूप पुढचा मुद्दा आहे, तो इतका लगेच होणार नाही. मग कधी तसं टॅक्टिकचा भाग असावा की मोठ्या मागण्या करायच्या आणि जर थोडं खालच्या याच्यावर समाधान मानून घ्यायचं किंवा ते पूर्ण करून घ्यायचं असं म्हणता येईल. 2018 आपण जरा मोर्चे वगैरे पाहिले तर त्या मोर्चामध्ये दोन मागण्या होत्या. एक होती की अट्रोसिटी कायद्याबद्दल होती, बरोबर आहे, जो की जाचक आहे मराठ्यांसाठी खास करून. आणि दुसरी मागणी होती की आम्हाला आरक्षण हवंय पण आम्हाला सेपरेट आरक्षण हवंय, 50% व्यतिरिक्त आरक्षण हवंय आम्हाला. आता ती मागणी आपल्याला दिसत नाहीये, अट्रोसिटीचा मुद्दा तर नाहीच दिसत आहे. आपल्याला आता 50% व्यतिरिक्त जी मागणी आहे आरक्षणाची ती दिसत नाहीये. आता आपण कुणबीमध्ये शिरायला बघतो किंवा ओबीसी मध्ये आपण शिरायला बघतो, हा जो काही फरक आहे तो फरक नेमका कशामुळे आला? एक तर अस्ट्रोसिटीचा जो मुद्दा होता तो मग त्यातनं असं दिसून आलं की पुन्हा हा मग पारंपरिक सरंजामदारीचाही कल्पना आहे. कारण मग अस्ट्रोसिटी मध्ये बऱ्याच वेळा खोटे गुन्हे दाखल केले जातात हे खरं असलं तर बरसा रेटा असं दाखवतो की खरोखर अजूनही अन्याय होतोय आणि अशा कायद्यांची गरज आहे. त्यामुळे सुरुवातीला ही मागणी केली पण देवाच्या टीका व्हायला लागली सगळ्या बाजूने. आणि महाराष्ट्रासारख्या प्रागतिक राज्यामध्ये अशा प्रकारची मागणी येणं ही कल्पनाच इंटरेस्टिंग आहे. मग त्यामुळे मग शेवटी मग योग्य वेळी माघार घेतली आणि ती जी मागणी आहे अस्ट्रोसिटीची ती मागे येऊन टाकली म्हणजे. त्यामुळे तो मुद्दा आता एक समजा सॉल्व झाला. आणि दुसरा मुद्दा कुठे होत होतो? दुसरा मुद्दा असा होता की 50% व्यतिरिक्त आरक्षण. मग सुरुवातीला असं एक वाटलं होतं मराठ्यांना की आपण वेगळं आरक्षण मिळवू, की आपलं एक वेगळा समाजघट म्हणून आपलं स्थान असेल त्याप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे. तो मुद्दा लक्षात नाही आला की जरी तामिळनाडू हे एकमेव राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण असलं 69% असलं तरी तामिळनाडूची स्थिती ही ऐतिहासिक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण स्थिती आहे, युनिक. की तामिळनाडूमध्ये वर्णव्यवस्थेतले फक्त ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण आहेत आणि त्यामुळे काही ब्राह्मण आहेत 10-15% आणि उरले सगळे शूद्रच आहेत. त्या बहुसंख्य शूद्र असल्यामुळे तामिळनाडू हा अपवादात्मक दृष्ट्या 69% आरक्षण आहे. त्याला शेड्यूल 9 संरक्षण दिले की न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मग मराठा सुरुवातीला वाटलं की त्या 9व्या शेड्यूलचा वापर करून आपल्यालाही मिळावं. पण हा सगळा ऐतिहासिक प्रवास आणि ते सगळं लक्षात नाही घेतलं की विशेष सिच्युएशन, मग तितकी विशेष स्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तर 50% लिमिट क्रॉस करता येईल हे लक्षात न घेता असं मानलं गेलं की नाही आपल्यालाही वेगळं आरक्षण मिळेल. आणि त्या मुद्द्यावर बरेच वर्ष वाया घालवली किंवा गेली असं म्हणत आपण. आता समजा विशेष स्थिती जर आपल्याला असं म्हणायचं असेल की मराठा सुद्धा हे मागासलेले आहेत सामाजिक आणि शैक्षणिक रित्या मागासलेले आहेत आणि त्या अर्थाने आपल्याला ती विशेष स्थिती जर आपल्याला निर्माण करायची असेल तर एकंदर राज्य सरकारला आयोग नेमावा लागेल जो की त्यांनी नेमलेला सुद्धा होता. पण त्या आयोगामध्ये नेमकं आपल्याला काय सिद्ध करावं लागेल किंवा कशा प्रकारे सिद्ध करावं लागेल की मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक रित्या मागासलेला आहे? 2010 सुप्रीम कोर्टाने काय केलं की हे आरक्षणाच्या देशभर मागण्या विविध प्रकारच्या लोकांच्या त्यात एक ट्रिपल टेस्ट दिली. ते ट्रिपल टेस्ट सांगितलं की तुम्हाला कोणतंही आरक्षण निर्णय घ्यायचा असेल तर आधी आयोग नेमा, दुसरं म्हणजे तुम्ही डेटा गोळा करा, इम्पेरिकल डेटा एक डेटा गोळा करा, डेटा आधारित बोला. तिसरं, कुठल्याही स्थितीत आरक्षण 50% पुढे जाता कामा नाही अशी ट्रिपल टेस्ट घालून दिली आहे. मग त्यातला पहिला मुद्दा सोपा होता आयोग नेमायचा, राज्य सरकारने आतापर्यंत 6 वेगळे आयोग नेमून झालेले आहेत. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे डेटा गोळा करणं. त्यात दुर्दैवाने काय झालंय की जो डेटा गोळा करायचा प्रयत्न होतो
तो खूप बरोबरचा केअर केला जातो असा आरोप, की तो नीट योग्य प्रकारे सर्वे घेतला जात नाही, निवडणुकीपुरता पुरेशी सॅम्पल साईज घेतले, निवडणूक आली की जागेत आणि जसा रिसेंटली जो झाला तसाच होता, अत्यंत घाई पद्धतीने घेतला गेला आणि त्याच्यावर मग आरोप केले गेले की बरोबर नाहीये, मग त्यावेळी कोर्टात तो टिकत नाही आणि समजा तो टिकला तरी पुढचा तिसरा मुद्दा तर अजून इंटरेस्टिंग आहे, 50% मर्यादा ओलांडायची नाहीये, मग 50% मर्यादा ऑलरेडी फिक्स झाली, म्हणजे ऑलरेडी एससी एसटी ओबीसी म्हणून 50 होतच आहे, मग त्याच्या पुढे सरकारच नाहीये, तर मग जरी ते सिद्ध झालं काही तरी 50 पुढे मिळणार नाहीये, आणि त्यामुळे मग तुम्ही म्हणाला तसं की पूर्वीची मागणी वेगळ्या आरक्षणाची होती, आता रिसेंटली गव्हर्नमेंटने परत एकदा तिसऱ्यांदा वेगळं आरक्षण दिलं, पण यावेळी मात्र मराठ्यांनी ते सांगून टाकलं की ती आमची मागणीच मुळात नाहीये, त्यामुळे वेगळं आरक्षण आम्हाला नको आहे, तरी ते दिलं पण ते टिकणार नाहीये माहिती ना, ते 50% पुढे, त्यामुळे मग आता पेच कसा वाढलाय तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणामध्येच आरक्षण हवं, त्यामुळे हा पेच वाढलाय, जोपर्यंत वेगळी मागणी होती 50% पुढची कुठेतरी तोवर फार संघर्षाचा मुद्दा येत नव्हता, मराठा आपापला आंदोलन करत चालले होते आणि वर्षानुवर्ष तो पेंडिंग चालला होता, पण आता मात्र दोन समाजगड एकमेकांसमोर आले आहेत, ओबीसी आणि मराठा। आता समजा ओबीसी मधून जर आरक्षण मिळते मराठा समाजाला तर 50% वर जाऊ द्यायचं नाही ही एक आपल्याला लिमिट आहेच, पण दुसरीकडे असंही आपण बघता येईल की ओबीसी समाजामधून द्यायचं झालंच तर कुठल्या तरी समाजाला आपल्याला बाहेर काढावं लागेल, म्हणजे ओबीसी मध्ये बरेचसे जाती वर्ग आहेत, कुठल्या तरी जातीला आपल्याला बाहेर काढावं लागेल, तेव्हा कुठे मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, याच्यावर उपाय काय आहे? हा म्हणजे ते ओबीसीचा तोच आरोप आहे की ओबीसीमध्ये ऑलरेडी 400 जाती आहेत, त्यातल्या अनेक छोट्या छोट्या पण आहेत, खुद्द आपले पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी ते पण एका ओबीसी जातीमध्ये घासी नावाच्या, जे 1% कमी आहे, असे अगदी छोट्या छोट्या जाती आहेत, 400 जाती देखून, मग आता मराठ्यांसारखा मोठा प्रबळ वर्ग त्यात शिरला तर तो सगळ्यांना असा बाहेर ढकलून देईल आणि तोच सगळा तो वर्ग काबीज करून ठेवला, अशी ओबीसीना भीती वाटते, त्याला असं वाटतं की मराठा हा मुळात मागास नाहीये असं वाटतं, कारण त्यांनी डेटा असं ते दाखवतात की बाबा सगळ्या प्रकारचं राजकारणातले पद किंवा सहकार सोसायट्या दूध संघ हे सगळं मराठा, की महाराष्ट्राचं पण आपण मुख्यमंत्री पदाची जी काही आपण लिस्ट पाहिली बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जे बहुसंख्यक होते ते मराठा मुख्यमंत्री झालेले आहेत बरोबर, आणि एक हेही माहिले की साधारणतः 4 मुख्यमंत्री महाराष्ट्रातले हे मराठवाडा भागातून झालेले आहेत, मग तिथून असून सुद्धा मराठवाड्याचा हा अनुशेष भरून निघालेला नाहीये, आणि आताची जी मागणी आहे ती मराठवाड्यापासूनच किंवा मराठवाड्यापासून सुरू झाली आणि तिथेच जास्त जोर धरत आहे, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण आपल्याला दिसेल की त्यानंतरही ती दिसेल बरोबर, मग मराठवाडा इतका फोकस मध्ये आहे, मराठवाड्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत, मराठा मुख्यमंत्री झालेले आहेत, तरी मराठवाड्याचा किंवा एकंदर मराठा समाजाचा आपण म्हणू की जी काही दशा आज दिसते आपल्याला आणि मुख्यतः मराठवाड्याची जो अनुशेष भरून निघालेला नाहीये, मग त्यामुळेच आज आपण म्हणू शकतो का की मराठवाड्यामध्ये खास करून मराठा संघर्ष जास्त पेटलेला आहे? प्रश्नच नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक आर्थिक प्रश्न आहे जुना, शेतीमधली वाताहत आहे, अनेक वर्षांचा मराठवाड्यामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेश आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, शेतीमध्ये तर बरेच वर्ष झाले समस्या उद्भवतात, शेतकरी आत्महत्यापूर्वी विदर्भात व्हायचे आता मराठवाड्यात पोहोचलेत, महाराष्ट्रातला सर्वात मागास भाग मराठवाडा आहे, महाराष्ट्रातलं सर्वात जास्त स्थलांतर मराठवाड्यामध्ये होतं, मराठवाड्यामध्ये जमीनदारी पद्धत आजही काही प्रमाणात टिकून आहे, तर सर्वात जास्त शेतमजुरांची संख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात आहे, असा म्हणत की मराठवाडा महाराष्ट्राचा बिहार आहे असं आपण म्हटलं तर ते एका वाक्यात होऊन जाईल, मग अशा प्रकारे एवढ्या समस्या आहेत मराठवाड्यामध्ये, तर खरोखर त्याच्याकडे पूर्वीचं प्रश्न झालं पाहिजे होतं की त्याच्याकडे म्हणजे आर्थिक समजा आपल्याकडे एक आव्हान होतं की कसं सोडवता येईल, पण ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे तसं ते लक्ष दिलं गेलं, अगदी रेल्वेचं उदाहरण आहे की रेल्वे आता आतापर्यंत टाकायचा विचार नाही केला चांगल्या प्रकारे, जाळ बसल्याचा विचार नाही केला, आता आपण म्हणायला लागलो आंदोलन झाल्यावर, तर हे आधीच करायला होतं, आपण क्षमता भरपूर आहे मराठवाड्यामध्ये, खूप मोठी क्षमता आहे, फक्त आपण ती त्या प्रमाणामध्ये पूर्ण केली नाही, मग असं जर असेल तर मग आपण आता हा विचार केला पाहिजे की कशा प्रकारे आपण ही क्षमता जी आहे ती पूर्ण करू शकू। आपण या मराठा आरक्षणाच्या एका प्रवासामध्ये आपल्याला एक शब्द जास्त दिसतो तो म्हणजे हैदराबाद गॅझेट, बरोबर, हैदराबाद गॅझेटचा नेमका मुद्दा काय आहे आणि मनोज जरांगेने जी मागणी केली आहे की हैदराबाद गॅझेटमध्ये जावा, तिथले जे काही डेटा असेल तो डेटा वापरण्यात येईल, तो नेमका संदर्भ आपण काय लावणार? आता कसं आहे की जसं आपण बघितलं की तीन वेगवेगळ्या मागण्या आहेत, एक तर ज्यांची कुणबीयाची नोंद आहे त्यांना मराठ्यामध्ये त्यांना डायरेक्ट आरक्षण देऊन टाका मराठ्यांना, दुसरी बघितली सरसकट आणि तिसरी सगळे सोरे, त्यातली पहिली जी आहे तो फक्त प्रशासकीय मुद्दा आहे, ती पूर्ण होण्यासारखी आहे, त्यावर राज्य सरकार सुद्धा त्याच्यावर भर देत आहे की त्या मार्गाने जर बहुसंख्या आतमध्ये आले तर आपोआप आंदोलन क्षीण होणारच, खुद्द जरांगे पाटलांच्या कुटुंबाचं शोधून त्यांना ऑलरेडी ओबीसी आरक्षण देऊन टाकलेलं आहे, तत्वतः ते आता मराठ्यांचे नेते नाहीत असं आपल्या टेक्निकली म्हणता येईल,
पण मग त्याच्यातला एक मुद्दा असा की हैदराबाद गॅझेट निजामाचं राज्य होतं मराठवाड्यात, त्यामुळे तिथे त्यांनी नोंदणी घेऊन गेले आणि ती नोंदणी सगळी तिथे आहे ती सगळी आडून तिच्याप्रमाणे नोंदणी शोधून जर आपल्याला देता आलं आरक्षण तर मग आपोआपच ह्या मुद्द्याची धार जी आहे ते कमी होऊ शकेल. म्हणजे तिथे पण अजून देता आलं तर आणि तिथे पण शक्यताच आहे की तो डेटा वापरून पण सरसकट मिळेल याची शाश्वती नाही. सरसकट नाहीच मिळणार, सरसकट नाहीच, याच्यामध्ये ज्यांच्या नोंदणी सापडतील. सरसकटच्या मागणीत प्रॉब्लेम कसा आहे की त्याच्यामध्ये मग आपलं प्रशासकीय जे प्रोसिजर आहे हे होत, असं कोणीही म्हणालं मी हे आहे कुटुंबीय आहे त्याला देऊन टाकलं अशा प्रकारचं आरक्षण देऊ शकत नाही. आरक्षण ही खूप गंभीर गोष्ट आहे की ज्याला कुठं जात पळटाळणीचा प्रकार आहे, कोर्टामध्ये पुन्हा त्याला चॅलेंज करता येतं, त्यामुळे असं तर करता येत नाही की कोणी आलं आणि काही म्हणलं नाही आपण देऊन टाकलं. तरी आपल्याला पुराव्यांचा शोध घ्यावा लागतो, ते विशिष्ट प्रकारे पद्धतीने सिद्ध करावं लागतं आणि त्यामुळे मग हैदराबाद गॅझेटचा थोडाफार उपयोग होईलच, नाही असं नाही. तर हे सगळे उपाय पूर्ण एक्झॉस्ट केले पाहिजेत, काही प्रश्नच नाही. हैदराबाद गॅझेटचा उपयोग फक्त मराठवाडा प्रदेशापुरतं होईल कारण ते निजामामध्ये होते, इतर महाराष्ट्रातील इतर प्रदेश आणि तिथल्या मराठ्यांचं काय? मगाशी म्हटल्याप्रमाणे विदर्भात काय झालं, पंजाबराव देशमुख हे जे नेते होते ते त्या काळामध्ये गावोगावी फिरले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आवर्जून तुमची नोंद कुणबी म्हणून करा. त्यामुळे विदर्भात काय झालं की मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद केल्यामुळे त्याला तिथे फारसा इश्यू आता नाहीच आहे. पश्चिम महाराष्ट्रात काय झालं की उलटी चळवळ झाली त्या काळात, की काही नेते गावोगावी गेले आणि त्यांनी सांगितलं गावोगावी जाऊन की आपली नोंद फक्त मराठा म्हणून करा, कुणबी म्हणून करू नका. अशा प्रकारे काय झालंय मग ते अडकले जातात, की मग अशा प्रकारे तो मुद्दा थोडा वेगळ्या प्रकारे सोडवता येईल. की या सगळ्यापासून समजा सिद्ध होत गेलं की मराठा कुणबी आणि नोंदी आपण शोध करत गेलो आणि समजा मराठा कुणबीमध्ये चाले उलट सामाजिक ऐक्य स्थापित होईल असं आपण म्हणेल. सर, महाराष्ट्रातले आज काही राजकारणी आहेत तर त्यांच्याकडून असं वक्तव्य आलेलं आहे की आज आम्हाला, ते मराठा आहेत पण त्यांना त्यांचं वक्तव्य असं आहे की त्यांना आज आरक्षण नको आहे. बरोबर, असं जर उद्या घडलं की आजचे जे मराठे आहेत ते म्हणतात की आज आम्हाला आरक्षण नको आहे, पण उद्या अशी परिस्थिती येऊ शकते की ते पुन्हा मागणी करतील की आम्हाला आरक्षण हवंय, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? हे सगळं प्रक्रियेने चालतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आता या लोकांनी जरी मागितलं तरी त्यांना मिळणार नाहीच, कारण हे ओबीसी आरक्षणामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हा पाया धरून ओबीसी ठरवलं जातं, पण प्रत्येक ओबीसीला आरक्षणाचा लाभ होत नाही. त्याच्यासाठी मुळात क्रिमिलेअरचं क्रायटेरिया आहे की तुम्ही नॉन क्रिमिलेअर सरात असाल तरच तुम्हाला मिळतं, त्यामुळे या अर्थाने लोक मिळणारच नाही असे जरी त्यांनी म्हटलं होते की आम्हाला पाहिजे, त्यांना ते आधी सिद्ध करावं लागेल. पण त्यामुळे मग ते काय म्हणतात, एखादा व्यक्ती काय म्हणतो त्याच्यावर आरक्षण नाहीये आणि मुळात हे आरक्षण जातीनुसार पण नाहीये. एक वैशिष्ट्य आहे, सगळं कॅटेगरीनुसार आहे, जसं अदर बॅकवर्ड क्लासेस आहे, इतर मागास वर्ग, इतर मागास जाती नाहीये. की आपल्याकडे भारतीय समाजात काय झालं की शतकानुशतक वर्ग आणि जाती एकमेकात मिक्स झाल्या, त्यामुळे आपण वर्गानुसारच देतो आरक्षण, पण ते द्यायला सोयीचं जावं म्हणून आपण जातींची यादी करून देतो. तर फक्त जातीनुसार आरक्षण दिलं पाहिजे असं काहीच नसतं, जसं आपण महिला आरक्षण हे वर्गानुसारच ठरवलं आहे द्यायचं, मग अशा प्रकारे त्यांना नाही मिळणार तरी त्यांनी म्हटलं ते त्यांना मिळणार नाही. आज जर आपल्याला बघायचं झालं की मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला जर आरक्षण मिळायचं असेल तर घटनात्मकरित्या कोणते पर्याय आता उपलब्ध आहेत जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल? घटनात्मक दृश्य सर्वात मोठा मुद्दा काय की शेवटची जी सेन्सस झालं काल जनगणना 1931 साली झाली आणि 31 आकडेवारीवर आजही आपण आरक्षण घेतो जवळ शतक होत गेलं. आता हाय टाइम झालाय की आपण पुन्हा एकदा सेन्सस करताना त्यात जाता जनगणना केली पाहिजे आणि त्यात एक स्थिती आपल्या बाहेर केली पाहिजे की नक्की जाती किती आहेत. सध्या तो एक मोठा वाद आहे की ओबीसी नक्की किती आहे, मंडळ आयोगाने एक अंदाजे सांगितलं आणि ते मान्य करून आपण चाललो, पण खरोखर तितके जाती आहेत का? जाती काय होतात समाजदृष्ट्या, की नवीन जाती तयार होतात, काही जाती नष्ट होतात, जातीची संख्या स्थिर नसते आणि त्यामुळे मग खरं तर नव्याने आपण हे करण्याची गरज आहे आणि त्यातनं आपलं सिद्ध होईल की मग मराठ्यांचा आरोप काय आहे की 31 जनगणनेमध्ये मराठ्यांचाही समावेश होता ओबीसी म्हणून, मग त्या तो आकडा मोठा होता पण नंतर मराठ्यांनी घेतलं नाही, त्या तो आकडा मोठा राहिला आणि जे सध्या ओबीसी आरक्षण त्यांना जास्त फायदा झाला, आमच्या जागा तुम्ही खाताय असांचा आरोप आहे. मग आता तो आरोप खरा आहे की खोटा आहे हे कसं सिद्ध होणार? तर जेव्हा आपण सेन्सस घेणार, जनगणना घेणार, नुसते सर्व्हे नव्हे, सर्व्हे राज्य सरकारही घेऊ शकतं पण सेन्सस फक्त केंद्र घेत, मग त्यामुळे सेन्सस घेतल्याशिवाय हा मुद्दा सिद्ध होणार नाही, मग त्यामुळे सेन्सस घेण्याची गरज अत्यंत आहे. आपण जर असं समजलं की सगळ्या ज्या काही स्टेजेस आहेत ते क्रॉस केल्यानंतर जर मराठा समाजाला आरक्षण मिळतंय बरोबर, त्या आरक्षणामुळे मराठा समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक रित्या काय बदल घडू शकतो, कसा बदल घडू शकतो? खरं सांगायचं तर फार मोठा लगेच बदल घडणार नाही, फक्त लगेच फायदा काय होऊ शकेल की एक मुद्दा शिक्षणाचा आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये फी खूप जास्त असते जी गरीब मराठा समाजाला परवडत नाही,
तेच आरक्षण असेल तर मतदी फोय कमी येते. त्यामुळे आपला हा थोडासा सामाजिक प्रश्न आहे की आपलं शिक्षण महागड का आहे, तेवढ्या दर्जाचं आपलं शिक्षण मिळते का खरोखर. पण तो आपण न सोडल्यामुळे मग आरक्षणाच्या माध्यमातून फी कमी असेल तर तो फायदा होईल. सरकारी नोकऱ्यांमुळे थोडाफार फायदा होऊ शकेल. पण मराठा वर्ग असं दिसून आलं आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये ऑलरेडी त्यांच्या लोकसंख्येपेक्षा पुढेच आहे. तसं काय त्यात अनुशेष नाहीये, म्हणजे थोडा अजून फायदा मिळेल असं म्हणतात. तर लगेच तर फायदा मिळणार नाही, पण लॉंग टर्म थोडा फायदा मिळू शकेल. तर मला असं वाटतं की खरं तर आर्थिक प्रश्नांकडे सेपरेटली लक्ष द्यायला पाहिजे. शेतीचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, उद्योगधंद्यांचा वाढ, असा निष्कर्ष आपण काढू शकतो की जर लॉंग टर्म स्ट्रॅटेजी बघायची आणि आरक्षणाचा मुद्दा एक दीर्घकालीन आपल्याला जर तो मिटवायचा असेल तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत आर्थिकरित्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आधी सक्षम बनवाव्या लागतील. हो, म्हणजे आरक्षणाचा मुद्दाही सोडवलाच पाहिजे, तो प्रश्नच नाही. पण त्याचवेळी बाकीच्या गोष्टी दुरुस्ती करून चालणार नाही. तर आरक्षण नेत न देता सुद्धा इतर अनेक प्रकारे फायदा करून देता येतो. जसं मग शिक्षण संस्थांची वाढ करणे, त्यांचे दर्जा वाढवणे, आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे निर्माण करणे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, अशा संधी निर्माण करणे आणि संधीचा प्रसार करणे अशा प्रकारेही करता येतं की जेणेकरून आरक्षणाची मागणीच एकंदर कमी झाली पाहिजे. 1991 साली जेव्हा आपण हे घेतलं, सुधारणा पर्व घेतलं, तेव्हा असं प्रेट केलं होतं की 30 वर्षांनी भारतात आरक्षण काय, जो सरकारी नोकऱ्या घ्यायला सुद्धा कोणी पुढे येणार नाही. इतकं कॉर्पोरेट वाढलं असेल कोण येते तिकडे सरकारी नोकऱ्यांमध्ये. उलट चित्र आहे, हे आपलं मोठं फेल्युअर आहे की आपण त्या प्रकारे संधी निर्माण करू शकलो नाही. सर, आता एक आपल्याला महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण दिसतं. बरोबर आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक होऊन गेली आहे, तर त्या निवडणुकीमध्ये आपल्याला असं दिसतं की महायुतीचे जे बरेचसे चेहरे होते त्यांना कदाचित मराठा आरक्षणामुळे फटका बसला. म्हणजे कदाचित बसला का हाच प्रश्न आहे की बसला का त्यांना फटका. मराठवाडा सगळ्या जागा पडलेत. हो, सरसर मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. आणि आता जर महाविकास आघाडी, आता आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर जर महाविकास आघाडी जर महायुतीला हरून येते तर मग खरंच मराठा आरक्षण मिळेल का. नाही, मग आता कसं आहे की मग जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे तशी की जो कोणी आमच्या बाजूने मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देईल त्याला आमचा पाठिंबा आहे. ते या बाजूला काही त्या बाजूला काही नाही आहे त्यांचं म्हणणं. आणि मग त्यामुळे त्यांचं असा आग्रह आहे की मग महाविकास आघाडीने आम्हाला हे द्यावं, आश्वासन द्यावं. त्यावर उद्धव ठाकरेंचं म्हणणं पडलं की जनगणना हे केंद्र घेत, केंद्राकडे मागणी देणार, आमच्या हातात जे आहे ते आम्ही देऊ. मग आमच्या हातात समजा जे यांनी केलं ते सोडणार की पुन्हा एकदा एसीबीसी नावाचा एक वर्ग काढून आम्ही त्यातल्या आरक्षण देऊ तुम्हाला, त्यातल्या ती आपली कुणबीची प्रोसिजर स्पीड अप करू आणि जेवढ्या मराठ्याला कुणबी म्हणून घेतात तेवढं घेऊ. पण जे केंद्राकडनं होणार का आहे ते केंद्रच करू शकतो ना, ते राज्य सरकार करू शकत नाही. मग त्या लॉजिकने तर मग मराठ्यांनी खरं तर महायुतीलाच लोकमत दिलं पाहिजे, कारण तेच केंद्रामध्ये. महाविकास आघाडी काय करू शकणार नाही. मराठा आरक्षणाचे सर बरेच प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, पण अजूनही काही अनुत्तरित प्रश्न आहेत, तर त्यामुळे आपण ती चर्चा पुढे चालूच ठेवू. निश्चित. धन्यवाद. धन्यवाद.